चार प्रभाव वाहिनीवरील मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला एक भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळणार आहे रेश्मा आणि सार्थकचा सा साखरपुडा असतो घरातील सर्वच नातेवाईक मंडळी जमलेली असतात त्याचवेळी तिथे आनंदी येते रेश्माने बजावून देखील इकडे आनंदी सार्थकच्या सा साखरपुड्याला आलेली असते आनंदीने सार्थकच्या बाबांचे जीव वाचवलेला असतो मात्र आनंदीला माहिती नसतं की ते सार्थकचे बाबा आहेत आनंदी आल्या आल्या सार्थकच्या बाबांना आवाज देते तेव्हा सार्थकला मोठा धक्का बसतो की गोंड्यावाली मुलगी ही रेशम असून आनंदी आहे तेव्हा आता तो त्याच्या बाबांना विचारतो की बाबा तुम्ही मला खरं सांगा तुम्हाला ज्या गोंड्यावाल्या मुलीने पाण्यातून वाचवलं तुमचा जीव वाचवला ती मुलगी नेमकी कोण आहे सार्थकच्या बाबांना आनंदीचा चेहरा आता स्पष्टपणे समोर दिसत असतो आणि त्यांना सगळं काही आठवत असतं तेव्हा आता सार्थकचे बाबा फुल ब्लँक होतात आणि ते काहीच बोलत नाही सार्थक बोलतो बाबा सांगा ना या दोघींपैकी कोणती मुलगी आहे ती तेव्हा सार्थकचे बाबा पहिल्यांदा रेश्माकडे हात करतात मात्र त्यांच्या लक्षात येतं की ही आनंदी ही दुसरी मुलगी आहे तेव्हा आता सार्थकचे बाबा तसाच हात आनंदीकडे करतात तेव्हा आनंदीला खूप आनंद होतो तेव्हा सार्थकला धक्का बसतो की रेश्मा नसून ही गोंड्यावाली मुलगी आनंदी आहे आणि आता वृंदा आणि रेश्माचा प्लॅन फ्लॉप होणार का रेश्मा आणि वृंदाचे सत्य घरातील सर्वांसमोर येणार का हे येणाऱ्या भागातच पाहायला मिळेल पुढील भागांच्या अपडेटसाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका